खेडमध्ये होणाऱ्या शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू. माजी मंत्री अनिल परब, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव, अनिल गिते व अमोल किर्तीकर यांनी केली मैदानाची पाहणी. 5 मार्च रोजी खेड शहरातील गोळीबार मैदान या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची होणाऱ्या न भूतो न भविष्यती अशा विराट जाहीर सभेला आणि दापोली खेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या पक्षप्रवेश सोहळ्याची अंतिम तयारी आता पूर्ण झाली असून माजी मंत्री अनिल परब तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री भास्करराव जाधव, माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते, अमोल किर्तीकर व अन्य मातब्बर नेत्यांनी आज खेडमध्ये येऊन मैदानाची प्रत्यक्ष पाहणी केली तसेच काही सूचना देखील केल्या. तर खेड शहरातील अनिकेत शॉपिंग सेंटर हॉल या ठिकाणी प्रमुख कार्यकर्त्यांची सभा देखील घेण्यात आली. यावेळी संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याला तसेच विराट सभेला मैदान अपुरे पडेल अशा पद्धतीने सभा होण्याकरता अत्यंत नियोजनबद्धपणे चर्चा करण्यात आली. 5 मार्च रोजी होणाऱ्या ऐतिहासिक सभेची उत्सुकता रत्नागिरी जिल्ह्याला कोकणाला नव्हे तर संपूर्ण देशाला लागून राहिल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. या नियोजन सभेला मार्गदर्शन करण्यासाठी माजी मंत्री अनिल परब, ठाकरे गटाचे शिवसेना नेते भास्कर जाधव, अमोल किर्तीकर, माजी आमदार सूर्यकांत दळवी, माजी आमदार संजय कदम, जिल्हा प्रमुख सचिन कदम, युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे, खेड तालुका प्रमुख संदीप कांबळे, दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर, खेडचे माजी नगराध्यक्ष पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शिवसंवाद, शिवगर्जना असे शिवसेनेचे वेगवेगळे कार्यक्रम चालू आहेत आणि शिवगर्जना म्हणून दिनांक 5 मार्चला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची जाहीर सभा खेडमध्ये गोळीबार मैदानात होणार आहे. या सभेमध्ये माजी आमदार संजय कदम हे शिवसेनेत प्रवेश करतील, त्याबरोबर त्यांच्याबरोबर हजारो कार्यकर्ते यावेळी शिवसेनेत प्रवेश करतील आणि खेड विधानसभेवर खेड दापोली विधानसभा जी आहे या मतदारसंघावरती उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाची आत्ता जी मान्यता आहे त्यांचा आमदार पुन्हा 2024 निवडणुकीत निवडणूक लढून जिंकला जाईल अशी उद्याची तयारी या उद्याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून होती. आज या सभेची वाट बघतायत आणि त्यामुळे तयारीचं नियोजन मैदानात तर चालूच आहे, परंतु कुठल्या गावातनं कसे लोक येणार, कुठल्या भागातनं कसे लोक येणार, मुंबईतनं लोक शिमग्यासाठी येणार आहेत, त्याच्यातले लोक बरेचसे सभेला येतील, अशा वेगवेगळ्या विभागातनं येणाऱ्या लोकांचं नियोजन, गाड्या कुठून येत आहेत, त्या रस्त्यात कुठे अडकणार नाहीत, या सगळ्या गोष्टींचं नियोजन अशा बैठकांमध्ये केलं जातं. कोणकोण नेते उपस्थित राहणार या सभेला? शिवसेना नेते आनंद गिते, शिवसेना नेते भास्कर जाधव, शिवसेना नेते अरविंद सावंत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, शिवसेनेचे सर्व सचिव विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर, उपनेते अमोल भैया किर्तीकर आणि बरेच शिवसेनेचे पदाधिकारी हे उद्याच्या सभेला हजर असतील. त्याचबरोबर माजी नगरसेवक असतील, माजी आमदार असतील, माजी बरेचसे शिवसेनेचे पदाधिकारी आज बऱ्याचशा जिल्हा परिषदा, पंचायत समित्या ज्यांची निवडणूक झालेली नाही आहे त्या सगळ्यांचे माजी सदस्य हे सगळे उपस्थित असतील आणि हजारोने कार्यकर्ते उद्याच्या सभेला उपस्थित असतील.